जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। बऱ्याच दिवसात स्वामी सेवेवर काही मी व्हिडिओ केलेला नाही किंवा सेवावर व्हिडिओ केलेला नाही, म्हणून आजच्या दिवशी आज तुम्हाला एक सेवा देणार आहे जी अत्यंत प्रभावी सेवा आहे। मी याच्या आधी केलेली आहे, आत्ता जी करत होते ती वेगळी आहे, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन। आत्ता मी सांगणार आहे ती ही सेवा मी स्वतः आजमावलेली आहे। इतकी सुंदर आणि प्रभावी सेवा आहे। तुमच्या घरामध्ये जर सतत वाद, कटकटी, भांडणे, द्वेष, एकमेकाबद्दल मत्सर, तिरस्कार, एकमेकांच्या विरोधात नकारात्मक शक्ती, संपूर्ण घरात नकारात्मक शक्ती असेल तर तुम्ही ही सेवा अगदी आजपासूनच करावीत अशी आहे। या धावपळीच्या जगात आपण अनेक उपाय तपाय करत असतो का? तर आपले कुठून तरी घरात भले व्हावे, उपायांसोबतच कायम साधना आणि सेवा ही जास्त महत्त्वाची आहे। हे मी तुम्हाला वारंवार सांगते की सेवा आणि साधनेवर भर द्या, सेवा साधना करत चला। जितके आपण जप तप नामस्मरण करू तितके आपले मन शांत होते, मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते। आपण बघा, तुम्ही देवापाशी नुसता दिवा लावा, सुंदर उदबत्ती लावा आणि देवांना चार फुलं वाहा, आपल्या मनाला आतून किती प्रसन्न वाटतं बघा। आणि एक दिवस पूजा नका करू आणि त्या पूजा घराकडे बघा, देवघराकडे बघा, तुम्हाला कसं फील होतं बघा। हीच आहे मानसिक शांती जी कुठेही शोधून मिळत नाही, जी आपल्याला देवळात देवापाशी अगदी अवश्य मिळते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी सेवा जी घरातल्या कुलस्त्रीने म्हणजे मुख्य स्त्रीने करायची आहे आणि तिनं जर ही सेवा केली कुणीही करू शकतं। आता ह्यामध्ये असे प्रश्नच विचारू नका की ताई मी विधवा आहे, कोणीही करू शकतं अशी सेवा आहे। फक्त पिरियड्स आणि सुतकमध्ये करायची नाही आहे, बाकी तुम्ही केव्हाही करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे, स्त्रीनंच का करायची? तर स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे, स्त्रीवर सगळं घर अवलंबून असतं। बघा तुम्ही, घरातली स्त्री जर खुश असेल तर अख्खं कुटुंब खुश असतं, घरातली स्त्री जर आजारी असेल तर सर्व घर विस्कळीत होतं। म्हणजे स्त्रीवर घर पूर्ण अवलंबून असतं। मग ती कोणतीही स्त्री असो, घरातली बहीण असो, आई असो, बायको असो, कुणीही असो, घरात जी स्त्री असेल ती जर उत्तम असेल, तिचं जर सगळं नीट चालू असेल तरच तुमचं घर व्यवस्थित चालेल, नाही तर ते घर घर म्हणण्याच्या लायकीचं राहणार नाही, तर ते घर मोडकळीस येईल। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर चमेलीचं तेल नसेल तर ते घेऊन या। मारुती रायासाठी सगळ्यात उत्तम दिवा असतो तो चमेली तेलाचा। चमेली तेल नसेल हरकत नाही, नाराज होऊ नका। चमेली तेल नसेल तर तिळाचं तेल वापरा, आणि तिळाचंही तेल नसेल तर साधं तेल वापरलं तरीही चालेल। आता सेवा काय करायची आहे बघा, सुंदरकांडचं एक छोटंसं पुस्तक मिळतं, ते नसेल मिळत तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ते PDF तुम्ही काढू शकता। सुंदरकांड, मारुती रायांची सेवा आहे सुंदरकांडची। स्त्रिया करू शकतात का? तर हो, गॅरंटेड सांगते, स्त्रिया करू शकतात। कोणत्याही मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, म्हणजे जशा की तुमच्या घर होत नाही आहे तुमचं, तुम्हाला पैसा मिळत नाही आहे, तुमच्या मनासारखं काही घडत नाही आहे, तुमची एखादी इच्छा खूप दिवस तुम्ही वाट बघताय, खूप प्रयत्न करताय मात्र ती पूर्ण होत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, बदली होत नाही आहे, किंवा तुमच्यावर खूप सारं कर्ज झालं आहे, इतकं कर्ज झालं आहे की कमाईच्या दसपट कर्ज झालं आहे आणि तुम्हाला ते कर्ज फेडण्यासाठी आता कोणतेच मार्ग दिसत नाही आहे, किंवा एखादा असा आजार तुमच्या घरात झाला आहे की तुम्ही सतत कुणी ना कुणी आजारी असता, असाध्य असे आजार ज्याला आपण म्हणतो ते आजार तुमच्या मागं आहेत, अशा कोणत्याही गोष्टी असतील तर तुम्हाला ही सेवा करायची आहे। मंगळवारी किंवा शनिवारी, आज शनिवार आहे, आजसुद्धा सुरुवात करू शकता। गृहकलेश मिटून वातावरण घरातले आनंदी होण्यास मदत होईल याची खात्री मी तुम्हाला देते। एका बैठकीत करायचं का थांबून करायचं? तर बघा, सुंदरकांडच्या पाठाला जर तुमचं वाचनाचं स्पीड चांगलं असेल तर पाऊण तास नाही तर एक तास पूर्ण लागतो। मग तुम्ही जर एकदम सुदृढ असाल, तुम्हाला जर बसवत असेल तर हे एका बैठकीतच करायचं आहे, आंघोळ करूनच बसायचं आहे। स्वच्छता पवित्रता ही हनुमान राळ्याच्या सेवेसाठीचा सगळ्यात पहिला अट आहे
सगळ्यात पहिली अट तुमचं शरीर, तुमचं मन सगळं पवित्र हवं. मनात कोणतेही विचार चालू असू नयेत, मनात कुणाबद्दल वाईट असू नये, मनात कुणाच्याही बद्दलच्या चुकीच्या भावना असू नयेत, कोणतेही चारित्रहीन काम तुम्ही करत नसावं, तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. शुक्रवार ते शनिवार पूर्ण तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, तरच ही सेवा तुम्ही करू शकता. शुक्रवार शनिवार ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जेव्हा ही सेवा करणार आहात. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत, रविवारीही तुम्ही अट मोडलीत तरी चालण्यासारखी आहे. एक तास तुम्हाला काय करायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा चमेलीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा असा तुम्हाला दिवा लावायचा आहे. हनुमानाची तसबीर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, हनुमानाचा फोटो मूर्ती त्यांच्यासमोरच लावायचा आहे. हनुमानाला पुरुषांनी सेंदूर, स्त्रियांनी लाल फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी श्रीराम जय जय रामचा जप करायचा आहे. श्रीराम जयराम जय जय रामचा साधारण 21-51 वेळा जप करू शकता. तो झाल्यावर ओम गम गणपते नमहा म्हणजे गणपतीचं स्मरण करायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सुंदरकांडचा पाठ करायचा आहे. सुंदरकांडचा पाठ एका बैठकीत केला तर उत्तम रिझल्ट जाणवतील. जर करू शकत नसाल तर थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा पवित्र होऊनच तुम्हाला, म्हणजे आंघोळ करून असं नाही, पण ते ब्रेक घ्याल तेवढ्या वेळात. तुम्ही अंथरुणावर वगैरे बसायचं नाही, तुम्ही खालीच बसायचं, थोडा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा ते करायचं. असं करून तुम्हाला थोडासा ब्रेक घेऊन तुम्ही ते करू शकता, पण एक तास काढा. आता हे किती दिवस करायचं तर असं काही नाही आहे, तुम्ही 5 शनिवार करू शकता, तुम्ही 11 शनिवार करू शकता. तुमच्या घरात तुम्हाला फरक दिसेपर्यंत, तुमची मनातील एखादी इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. इतके घरात सुंदर बदल जाणवतील. ज्यांच्या घरात क्लेश होत असतील, सततची भांडणे होत असतील, त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जी लोकं एकमेकांवर द्वेष करत होती ती लोकं एकमेकांवर प्रेम करू लागतील आणि ज्यांच्या घरामध्ये अडचणी खूप असतील त्याच्यातून मार्ग निघेल. ज्यांना कर्ज खूप झाले असेल त्यांच्या कर्जातून थोडी थोडी करत मुक्ती होण्यास सवय होईल, सवड निघेल. आणि ज्यांच्यावर खूप कर्ज झालं असेल त्यांचं कर्ज फिटण्यासाठी हळूहळू का होईना पैशाची आवक वाढेल. हे बघा, हनुमंत राय आहे, चिरंजीवी आहेत, अजरामर आहेत आणि भक्ताच्या हाकेला लवकरात लवकर धावून येतात. फक्त हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी, श्रीरामांना प्रसन्न करणे जास्त गरजेचे आहे, कारण एकमेव असे हनुमान राय भक्त आहेत. श्रीरामाचे निस्सीम भक्त कोण तर हनुमान राया. म्हणून सेवा होण्याच्या आधी आणि सेवा झाल्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम जप करायला विसरायचं नाही. जेव्हा तुम्ही रामरायाला प्रसन्न करून घेता तेव्हाच तुमच्यावर हनुमान राया प्रसन्न होतात. आत्ता नुकतीच मी 1-11 दिवसाची सेवा केली आहे आणि त्याचे रिझल्ट मला चांगले जाणवत आहेत. मला मनाला प्रसन्न वाटत आहे. प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट पैशामध्ये तोलायचा नाही. प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट की लगेच घरात आनंद नाही आला, लगेच पैसे नाही आले, काही उपयोग नाही झाला असं नाही. तुमच्या मनाला किती आत्मसमाधान मिळालं आहे हे बघा. एखादी गोष्ट करून तुम्हाला किती छान वाटलं आहे हे बघा. हे सुद्धा आत्ताच्या जगात महत्त्वाचं आहे. तुम्ही कुणाला 1 लाख रुपये दिलेत आणि तुम्ही जर म्हणालात मला मनशांती पाहिजे तर ती विकत मिळेल का मला सांगा. मनशांतीसाठी माणूस हल्ली गोळ्या घेतो, मनशांतीसाठी दवाखाने करतो. मग जर आपल्याला सेवा करून, धर्माचे आचरण करून, काहीतरी मंत्र स्तोत्र जप वाचून जर आपल्याला ही मनशांती मिळती आहे तर ती तुम्ही जरूर मिळवा. आणि हे हा आत्ता सांगितलेला उपाय सेवा म्हणा, नक्की नक्की प्रत्येक स्त्रियांनी करून बघा. छोटंसं पुस्तक मिळेल किंवा PDF काढून घ्या आणि मोबाईलवर वाचलं तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ.